संधी व संधीचे प्रमुख प्रकार पाहिले आहेत. याही वर्षी इयत्ता 8वीला तुम्हाला संधी व संधीचे प्रमुख प्रकार आणि त्याचप्रमाणे स्वर संधीचे उपप्रकार आपल्याला या वर्षी अभ्यासायचे आहेत. सगळ्यात प्रथम संधी हा प्रकार शिकत असताना आपल्याला स्वर आणि व्यंजन कशाला म्हणतात ते माहिती असणं आवश्यक आहे. स्वर कशाला म्हणतात? ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो त्याला आपण स्वर असे म्हणतो. आणि व्यंजन, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जात नाही त्याला आपण व्यंजन असे म्हणतो. सगळ्यात प्रथम स्वर कोणते, व्यंजन कोणते हे आपण आधी जाणून घेऊया. मराठीमध्ये 49 वर्ण आहेत. आधी 48 वर्ण होते, आता अजून 2 वर्ण वाढले त्याच्यामुळे 49 वर्ण आहेत. त्यापैकी आता स्वर कोणते ते बघा. मराठीतील वर्णमाला स्वर आहेत अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, रु, लु, ए, ऐ, ओ, औ. यातच अम आणि आ हे जे काही 2 स्वर आपण ज्याला म्हणतो त्याला स्वरादी असं म्हटलं जातं. अ म्हणजे ज्याला अनुस्वर म्हणतो आपण आणि असे 2 डॉट त्याला विसर्ग म्हटलं जातं. आणि अच्या पुढे जेव्हा हे 2 डॉट आपण ठेवतो तेव्हा त्या आहा असं म्हटलं जातं. व्यंजने कोणती आहेत बघा. व्यंजने लिहिताना नेहमी 5-5 गटानुसार लिहिली जातात. क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ आणि जोड वर्णांपासून तयार झालेले हे 2 वर्ण क्ष आणि ञ. स्वर तुम्ही बघितलेत, व्यंजन तुम्ही बघितलेत. यामध्ये जो फरक आहे, स्वर स्वतंत्रपणे उच्चारले जातात म्हणून ते स्वतंत्रपणे लिहिलेले आहे. व्यंजने लिहिताना मात्र मी त्यांचा पाय मोडलेला आहे. जेव्हा आपण व्यंजनांमध्ये स्वर एकत्र करतो त्याच वेळेला व्यंजनांचा पूर्ण उच्चार होत असतो म्हणून या ठिकाणी मी व्यंजनांचा पाय मोडलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यावरून नंतर संधी कशाला म्हणतात ते सांगितलेलं आहे. प्रत्येकाने आपली वही सोबत घ्यायची आहे आणि हे सगळं लिहून पण घ्यायचं आहे तुम्ही त्याच वेळेला. बघा खालील वाक्य वाचा. पहिलं वाक्य दिलेलं आहे सूर्य उदय झाला. दुसरं वाक्य आहे आम्ही विद्या अर्थी आहोत. आता ज्या वेळेला आपण बोलतो, बोलत असताना कधी आपण सूर्य उदय असे 2 वेगळे शब्द लिहित नाही. वाचताना, लिहिताना, बोलताना आपण सूर्योदय असा शब्द लिहितो म्हणजेच काय सूर्योदय झाला. नंतर आम्ही विद्या अर्थी असेही आपण 2 शब्द वेगळे लिहित नाही. लिहिताना आपण नेहमी काय करतो आम्ही विद्यार्थी आहोत असं लिहितो. म्हणजेच हे 2 शब्द एकत्र केले जातात सूर्य अधिक उदय आणि विद्यार्थीमध्ये विद्या अधिक अर्थी एकत्र करून आपण विद्यार्थी असा हा एक शब्द आपण तयार करत असतो. मग अशा प्रकारचे शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक वर्ण तयार होत असतो. मग यावरूनच आपल्याला संधीची काय व्याख्या सांगता येईल बघा. संधी म्हणजे काय? वर्णांच्या अशा एकत्र येण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात. याची दुसरी व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की संधी म्हणजे एकत्र येणे, सांधणे किंवा जोडणे. ज्या वेळेला आपण दिलेल्या शब्दांचा संधी करतो तेव्हा कधी कधी 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकत्र येतात. म्हणून काय म्हटले मी इथे की कधी कधी 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्दांचाही संधी होऊन एक शब्द तयार होतो. ज्याप्रमाणे आपण संधीची व्याख्या पाहिली त्याचप्रमाणे या संधीचा विग्रह पण केला जातो. मग विग्रह कशाला म्हणतात? उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण दिलं मी तुम्हाला विद्यालय. मग विद्यालय या शब्दाची फोड करताना काय करतो आपण? विद्या अधिक आहे. मग विग्रहाची व्याख्या काय करायची? दिलेल्या शब्दाची फोड करणे यालाच आपण काय म्हणतो? संधीचा विग्रह करणे असं आपण म्हणतो.
आता आपण संधीचे प्रकार पाहूया। दोन शब्दांचा संधी होताना कोणते दोन वर्ण एकत्र येतात त्यावरून संधीचे प्रमुख तीन प्रकार पडतात। आता पहिला प्रकार बघा स्वर संधी, दुसरा प्रकार व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार विसर्ग संधी। आपण व्याख्या आपण काय म्हटले इथे की दोन वर्ण एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर संधीचे प्रकार पडतात। पहिला प्रकार बघा स्वर संधी, एका पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला आपण स्वर संधी म्हणतो। म्हणजे स्वर संधी मध्ये काय होतं, स्वर अधिक स्वर एकत्र आले की स्वर संधी होतो। उदाहरणार्थ बघा देवालय, त्याची फोड कशी केली मी, देव अधिक आलय। मग आता देव हा शब्द त्याचा वर्ण विस्तार बघा, नेहमी आपण संधी करत असताना काय करतो, दोन शब्द एकत्र जोडतो, मग पहिला शब्द वेगळा दुसरा शब्द वेगळा। पहिल्या शब्दातील शेवटचा जो शब्द आहे त्याचा वर्ण विस्तार काय झाला, व अधिक अ, म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी अ हा स्वर आला। दुसरा शब्द आलय त्याच्या सुरुवातीला पहिला शब्द पण स्वर आला, म्हणजेच इथे स्वर आणि स्वर एकत्र येऊन स्वर संधी झाला। आता दुसरा प्रकार बघा व्यंजन संधी, एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन व स्वर किंवा व्यंजन व व्यंजन यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो, व्यंजन संधी असे म्हणतो। म्हणजेच काय की कधी कधी व्यंजन अधिक व्यंजन एकत्र येऊन व्यंजन संधी होतो आणि कधी कधी व्यंजन अधिक स्वर एकत्र येऊन संधी होत असतो। उदाहरणार्थ बघा दोन्ही प्रकारचे उदाहरणं मी तुम्हाला इथे दिलेले आहे। सन्मती, सन्मतीचा विग्रह करताना न इथे निघून जातोय सत अधिक मती। मग पहिल्या शब्दातील शेवटचा जो वर्ण आहे काय राहिला, तो हे काय आहे, व्यंजन। दुसऱ्या शब्दाचा शब्दातील पहिला वर्ण आला म, मत आणि म हे दोन्ही काय आले, इथे व्यंजन आले। हे दोन्ही व्यंजन एकत्र आले तरी व्यंजन संधी होतो। दुसरं उदाहरण बघा इथे सदानंद, त्याचा विग्रह काय होतो, सत अधिक आनंद। विग्रह करताना द चा इथे आपण त लिहिलेला आहे, जेव्हा हा शब्द एकत्र होतो तचं रूपांतर दा मध्ये त्या ठिकाणी होतं। इथे पण बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ म्हणजे हा स्वर आलेला आहे, म्हणजेच व्यंजन आणि स्वर एकत्र येऊन देखील इथे व्यंजन संधी झाला आहे। आता तिसरा प्रकार बघा विसर्ग संधी, विसर्गापुढे स्वर, विसर्ग म्हणजे काय आपण आताच बघितलं, विसर्ग म्हणजे जेव्हा आपण दोन डॉट देतो अशा प्रकारचे तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, विसर्ग असं म्हणतो। विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन येऊन होणारा संधी त्याला आपण काय म्हणतो, विसर्ग संधी असं म्हणतो। हा विसर्ग संधी केव्हा होतो, प्रत्येक वेळेला विसर्ग हा पहिल्या वर्णानंतर येतोच, विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन आल्यानंतर हा विसर्ग संधी होतो। उदाहरणार्थ बघा रजक, याची फोड करताना काय झाली आहे, विसर्गाच्या आधीचा शब्द एक आणि त्याच्या पुढचा शब्द दुसरा अशा दोन शब्दांमध्ये ती फोड केली जाते, रज अधिक क। अशा प्रकारे आपण दोन शब्दांचा संधी होताना कोणते दोन वर्ण एकत्र येतात त्यावरून होणारे हे संधीचे प्रकार आपण बघितले, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। पुढील तासाला आपण हा प्रत्येक प्रकार त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणं तर बघणार आहोतच, पण त्याचप्रमाणे यावर्षी तुम्हाला स्वर संधीचे हे उपप्रकार सुद्धा दिलेले आहेत, ते देखील आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत। धन्यवाद।